कर्नाटक मध्ये सतत सुरू असलेल्या पावसाने बेंगळुरूच्या विविध भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। भारतीय हवामान विभागाने कर्नाटक किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांसाठी त्यामुळे ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलाय। पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय। रस्त्यांवरील वाहनं पाण्यात बुडाल्याचं चित्र दिसून आलंय। अनेक भागात तर 4 फूट पाणी साचलं होतं, त्यामुळे लोकांना अडचणीचा सामना करावा लागतोय। तर तिकडे आसाममध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे। आसनी चक्रीवादळामुळे आसाममध्ये सतत पाऊस सुरू आहे। पावसाने हजारो लोकांना फटका बसलाय। यवतमाळमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अचानक वातावरण बदलामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालंय। पारा घसरला असताना आज सकाळी 6 वाजल्यापासून महागाव शहर आणि फुलसावंगी इथं मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। दरम्यान पाऊस सुरू होण्याआधी जोरदार मेघगर्जनेसह पाऊस ढगाळ वातावरणामुळे यवतमाळमध्ये उष्णतेचा पारा घसरल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय। नागपूरसह विदर्भाच्या काही भागात रात्री मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या सरी कोसळल्यात। मान्सूनपूर्व पावसामुळे बळीराजा सुखावलाय। खरीप पेरणीपूर्व मशागतीला वेग येणार आहे। गोहत्याबंदी कायदा लागू असतानाही शिरूर शहरात गोमांस विक्री केली जाते। जीपमधून ही गोमांस विक्री सुरू होती। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने हे गोमांस विक्री रोखलेली आहे। जीपसह चालकाला शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान चोरीच्या मार्गाने गोमांसाची होणारी सर्रास वाहतूक रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। बुलडाण्यातील लोणार परिक्षेत्रात किनगाव जट्टू परिसरातील देवानगर इथं झाडांना आग लागली। देवानंद सानप यांना ही आग दिसल्यानं त्यांनी वनविभागाला सांगितलं, मात्र 4 तास एकही कर्मचारी तिथं फिरकला नाही। उष्णतेमुळे आगीच्या घटना सातत्यानं वाढत आहेत, मात्र वनविभागाचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। गोंदिया जिल्ह्याच्या देवरीत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारांचा झाडांना स्पर्श होत ठिणग्या उडाल्या। तब्बल 1.5 तास सुरू असलेल्या या ठिणग्यांमुळे आजूबाजूच्या परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र वेळीच वादळ शांत झाल्यानं पुढचा अनर्थ टळलाय। पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटात अज्ञात ट्रकच्या धडकेनं माकडाचा मृत्यू झालाय। मागील 8 दिवसांपासून 8 माकडांचं एक टोळकं जंगलातून अन्न पाण्याच्या शोधात राजगुरुनगर शहरात दाखल झालं। जंगली प्राण्यांना जंगल परिसरात अन्न पाणी उपलब्ध होत नसल्यानं हे प्राणी अनोळखी ठिकाणच्या लोकवस्तीत येऊ लागले आहेत। जुन्नरमधील सातवाहनकालीन संग्रहालयाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय। संग्रहालयाचं जतन आणि संवर्धन करण्याच्या मागणीचे फलक हातात घेऊन प्रशासनाचं लक्ष यावेळी वेधण्यात आलं। यावेळी प्राचीनकालीन इमारतीच्या संवर्धनाच्या कामाला गती मिळावी असं निवेदन सुद्धा देण्यात आलंय। मंत्रालयाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले झाल्यानंतर काल पहिल्याच दिवशी 2500 अधिक व्हिजिटर्सनी मंत्रालयात हजेरी लावली। कोरोनामुळे सर्वसामान्यांना मंत्रालयात मागील 2 वर्षांपासून प्रवेश बंद करण्यात आला होता, पण आता मंत्रालयात सर्वसामान्यांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे। पुण्याच्या आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात असलेल्या कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होतोय। डिंभे, येडगाव, माणिकडोह, वडज आणि पिंपळगाव जोगा या 5 धरणांचा कुकडी प्रकल्पात समावेश होतोय। कडाक्याच्या उन्हामुळे शेतीला पाण्याची अधिकची गरज भासते, तर बाष्पीभवनामुळे यंदा लवकर धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत। भंडाऱ्यात नळ योजनेच्या पाईपलाईनची गळती दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात चक्क पाण्याची टाकी कोसळल्याची घटना घडली आहे। टाकीजवळील सिमेंट काँक्रीटचा थर फोडण्यासाठी व्हायब्रेटर मशीनचा वापर केल्यामुळे हा प्रकार घडलाय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणी जखमीसुद्धा झालेली नाही आहे, मात्र गावातील पाणी टंचाईत त्यामुळे भर पडली आहे।